मी बाबासू चव्हाण बनवली कराड. आमची जमीन गोसावी समाजाची, गोसावी समाजाची जमीन आमची एका पाटलानं यशवंत बाबूराव पाटील या व्यक्तीनं आमची जमीन हडपली आणि ती परत मिळवण्यासाठी आम्ही आज उपोषण करतो. आणि हे उपोषण निर्णय झाल्याशिवाय तहसीलदार किंवा कलेक्टर साहेब हे आमचा निर्णय केल्याशिवाय आम्ही माघार घेणार. किती एकर जमीन केली तुम्ही? मूळ जमीन 22 एकर 27 म्हणून. किती जणांची केली? आता दोन नावं आहेत आमच्या निमिनिमे तर झाली पाहिजे. आता रिक्लेम शेतीने केली, सगळी चुकीची केली, आम्हाला न कळवता येणे केलं, ती पण आम्हाला न कळवता केलं, सगळं चुकीचं झालंय. असं किती जणांचं केलं? किती जणांचं केलं? दोन नावं आहेत, त्यांचं एक आणि आमचं आहे. आमचं कुळ आणि खंडाला नाव आहे, वरती नाव आहे, त्यांचं आमच्या खाली नाव आहे. तरी पण पूर्ण जमीन आता त्यांच्या ताब्यात आहे. का तर आम्ही मागासवर्ग असल्यामुळे त्यांचं ते त्यावेळेला त्यांच्या सत्ताधार सत्ता असल्यामुळे तिने सगळं ते आमच्या पूर्वजांनी हकलून लावलं आणि सगळी जमीन काबीज केली. रिग्रँड करताना आम्हाला कळवलं असतं तर आम्ही दोन होतं. आमचं निमिनिमी तर झाली असती, ती पण तिने केलं नाही, शासनानं पण त्याचा विचार केला नाही. आणि आता येणे केलं, येणे करताना आम्हाला काय विश्वासात घेतलं नाही. त्यामुळं ही जमीन पूर्ण चुकीच्या मार्गाने तिने हडप केलेली आहे. शासनानं या आमच्या या खाली जी महसूल खातं आहे त्यांनी त्याची चौकशी करून आमच्या आम्हाला आमची जी मागणी आहे तेवढी जमीन आम्हाला मिळाली, आम्हाला द्यावी ती. हेच मागणी झाली. त्यांनी काय केलं काही बोल ना का, त्यांनी 1-1.5 वाजता त्या पिकलाला त्यांनी ती कोप्या जाळल्या. आमची लोक सेगा जाळायला जायची, ती आम्हाला मजुरीला जायची, मग त्यांनी कोप्या जाळल्या. त्याच्यानंतर आणखी 1 वर्षानं अनेक खोप्या झाल्या पाटला, आणि ती जाळल्या ती जाळल्या. पुन्हा येऊन काय सांगायला लागला की तुम्ही इथले हलायचं बघा, आणि इथं खोप्या घालू नका सर, तुम्ही इथनं हलायचं बघा, नाहीतर मी तुमच्यावर गोळ्या घालायचं मला टाईम आणू नका असं बोलता. आणि ते वार वाटला होता तेव्हा मला चांगलं कळतं. मग ती काय लोकं गेली काय लोकं गेली नाही तिथंच राहिल्या. आम्ही ज्या तिथंच राहिलो पण म्हणजे दुसऱ्या जागी जे आम्ही लोक रान पिकवत होतो तिघांना आमच्या ताब्यात ते काढून घेतलं. आता किती त्यावेळेची परिस्थिती काय होती? 81 घटनेवर मग आता किती 22 मिनटं आमच्या नावात खाली ठेवले. आमच्या थोरले त्याच्या नावात ठेवलं ते बाकी सगळं त्यांनी ती 22 एकर आणि 27 मिनटं सगळं काढून घेतलं. आता फक्त 22 मिनटं ठेवले बघा. ती पण नाही आमच्याकडे नाही. आता तिथे त्याच्यात चालू आहे, कागदपत्रावर आहे. ऊस पेरते काय देत नाही मागणी. मी संतोष चव्हाण बनवडी गोसावी समाज. आमची जमीन मूळ आमचा यो गोसावी समाज आहे. आमच्या या समाजाची जमीन पाटलांनी बळकावलेली आहे. आमच्या जमिनीचा गट नंबर 81. पहिले आमचे वाडवडील तिथे राहत होते, त्यांच्यावर जबरदस्ती अन्याय करून त्यासनी तिथनं हाकलून लावले. तसंच आमासनी ती फार दिवसानं आमासनी कळवल्यावर आम्ही कागदपत्राची तुलना केली. खालील अधिकाऱ्याने आमासनी त्याची दखल आमची घेतली नाही कागदपत्र काढताना. तरी आम्ही 2010 कागदपत्र आम्ही गोळा केली. 2011 आम्ही आंदोलन केलं, मोर्चा आम्ही काढला 2011. तिथं आमासनी निवेदन दिलं तहसीलदारने की कुळखंड हा गोसावी समाजाची जागा आहे म्हणून. आणि तिथनं पुढे आमासनी त्यांनी 2 महिन्याची मुदत दिलेली होती. तर त्या 2 महिन्यात आम्ही 500 एकर त्यांच्याकडे घातली, त्यांनी काय आमची दखल घेतली नाही. म्हणून आता आम्ही कलेक्टरकडे आली. कलेक्टरकडं म्हणा आम्ही 3 महिन्याचा कलेक्टरला अवधी दिला होता, तरीही कलेक्टरनं त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही, त्याच्यावर काही केलं नाही. त्याच्यामुळं आम्ही उपोषणाला बसली. आता त्यासनी कलेक्टरला आमचं निर्णय आम्ही कलेक्टरला 3 दिवसाची अवधी देतो. 3 दिवसात जर त्यांनी आमचा निकाल जर लावला नाही तर आम्ही आत्मदहन करणार कलेक्टर आपल्यासमोर. बस एवढं.
आमची जागा जी आहे का नाही ती आम्हाला मिळालीच पाहिजे. गोरगरिबांची आहे, गोरगरिबांचा हक आहे तो. ते कोणाला पण आम्ही असं पचून देणार नाही किंवा जिरून देणार नाही. ज्याचा अधिकार आहे त्याच मिळायला पाहिजे. एवढीच आमची विनंती आहे, दुसरं आम्ही काय सांगत. जमीन किती तुमची घेतली? जमीन किती घेतली? 22 गुंठा आहे. तेवढी जागा आमची आमची जी आहे आम्हाला पण मिळाली पाहिजे. आम्हाला दुसरं काही नको, दुसरं आम्हाला काही नको. आमची भेटली भेटली.